बेडवर चुळे जिवंत राहिलंय, बाकीचं मधलं सगळं गेलंय. तंदींना इथपर्यंत आलेलं आहे. बाकीचं बाकी अजून 2-3 दिवसापासून हे जॉईंट नाही राहिला होता काही आपला फरक नाही. लावायचा, तर आता ही बाग बा मोठी क्लिप आणलेली आहे आणि ही पितळी जॉईनर आहे, ते आतून घालायचं आहे. अशा पद्धतीने दोघी बाजूने दाबून मध्ये घालणं चालू आहे. परत थोडंसं तेल टाकून ते जास्त मध्ये गेलं. अजून ह्याच्या वेळेस फवारा मारायच्या वेळेस चेक करण्यात येईल, त्यावेळेस आणखी ते कळेल की हे बरोबर बसलं आहे का नाही. दोन्ही बाजूला स्क्रू आहे त्याच्या, त्या क्लिपांच्या, आणि ते क्लिपा टाईट केल्या आहे. अशा पद्धतीने हे पॅक झालं आहे. आता पेरू तोडणं चालू आहे. यावर्षी पावसामुळे पेरू खूप कमी आले, पेरूसुद्धा खूप कमी आलेले आहे. कारण की पूर्ण पाऊस असल्यामुळे फुलाला धारणा जास्त झाली नाही आणि फळं पण नंतर सेटिंग झाले नाही, नंतर उशिरा फुलं आणि फळं आली. आता 3 कॅरेट आज निघाले. मग शेवटी हे निघलेलं ओळे आहे. एक या दोन पद्धतीने हे 2 कॅरेट भरले आणि आणि या हे दोन तीन बादल्या आहेत ते कॅरेट मध्ये तीन कॅरेट टाकलं जाईल आणि पेरून कॅरेट निघाले. होऊन जाते. हे ड्रॅगन फ्लाय म्हणता, एक वेगळ्याच रंगाचे दिसते आपल्याला, आकाशी कलर आणि हिरवट आकाशी कलराची कांद्याच्या उळ्यामध्ये. कॅमेरा व्यवस्थित फोकस होत नाही आहे, तिथे शूटिंग केली आहे. त्याचं नाव आपण परत माहिती घेऊन याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवेल.